नमस्कार। आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वी विषय मराठी पाठ 18वा। पाठाचे नाव निर्णय। पाठाचे लेखक आहेत डॉक्टर सुनील विभूते। सुरुवातीला लेखकांचा परिचय करून घेऊया। मराठी साहित्यामध्ये अनेक सुप्रसिद्ध नावाजलेले विज्ञान कथा लेखक आहेत, ते म्हणजे डॉक्टर जयंत नारळीकर, लक्ष्मण लोंढे, सुबोध जावडेकर, निरंजन घाटे आणि त्यांच्याप्रमाणेच निर्णय या पाठाचे लेखक डॉक्टर सुनील विभूते। डॉक्टर सुनील विभूते हे पेशाने प्राध्यापक असून लेखकही आहेत। त्यांचे विविध लेख वर्तमानपत्र आणि नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झालेले आहेत। त्यांच्या विज्ञान विषयक 6 कथांना राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झालेला आहे। त्यांची किस्से शास्त्रज्ञांचे, विस्मयकारी विज्ञान कथा, अजब शास्त्रज्ञांच्या गजब कथा ही पुस्तके प्रकाशित झालेली आहेत आणि विस्मयकारी विज्ञान कथा या त्यांच्या पुस्तकातील आज आपण अभ्यासणार आहोत तो पाठ म्हणजे निर्णय। प्रस्तुत पाठामध्ये वेटर म्हणून काम करणारा रोबो म्हणजेच एक यंत्र, त्याला विचार करता येत नाही, त्याला कोणत्याही प्रकारच्या भावना नसतात, दुसऱ्याचे सुख दुःख तो समजून घेऊ शकत नाही, अगदी या उलट मानव संवेदनशील आहे, भावनिक आहे, तो दुसऱ्याच्या भावना समजून घेतो। पाटात संकटात सापडलेल्या स्त्रीला रोबो यंत्र वाचवू शकत नाही, या उलट प्रामाणिक प्रसंगावधानी मानवी वेटर मनोज हा तत्परतेने मदतीला धावून जातो आणि त्या स्त्रीचे प्राण वाचतात। यातून आपल्याला एक गोष्ट शिकायला मिळते, ती म्हणजे यंत्र शेवटी यंत्रच आहे, ती माणसाची जागा कधीही घेऊ शकत नाही।